भगिनींनो, तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी मार्केटचे जे मेंबर आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर चला आपण त्यांची चर्चा करूया। सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरे आणि शेळीमेंढी बाजार मोठ्या प्रमाणात इथं भरतो आणि शेळ्यांचा बाजार हा स्वतंत्र साहेबाच्या मार्गदर्शनाखाली इथं भरलेला आहे। या बाजारामध्ये सर्व जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून बीड जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये दक्षिण भारतातून बेंगलोर कर्नाटक इथून व्यापारी येतात। नगर जिल्ह्याच्या बाहेरून पुणे जिल्हा असेल बीड जिल्हा असेल तिथून मोठ्या प्रमाणात इथं शेळी मेंढी खरेदीसाठी व्यापारी येतात आणि छोटे छोटे जे शेतकरी ते छोट्या व्यापाऱ्यांना शेळे आणि मेंढ्या देतात आणि ते इथं येऊन विक्री करतात, त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आणि इथं प्रचंड प्रमाणामध्ये बाजाराची मोठ्या प्रमाणात उलाढाल होती। स्वतंत्र बाजार केल्यामुळे साहेबांनी त्याच्यामुळं आमचा शेळ्या मेंढ्याचा बाजार जवळ लाख रुपयेपर्यंत आठवड्याला होतो, पण आता रमजान महिना असल्यामुळं थोडंसा कमी प्रमाणात होतो, 70-80 हजार रुपये होतो। तरी आम्हाला आणि इथं शेतकरी असू व्यापारी असू येणाऱ्या प्रत्येक घटकासाठी पाण्याची व्यवस्था आहे, झाडं आहे आणि सिक्युरिटी आहे, यंत्रणा चांगली आहे, कोणाला शेतकऱ्यांना असू व्यापाऱ्यांना इथून यांना कुठल्याही प्रकारचे इथे त्रास होत नाही, लुटमार होत नाही आणि शेतकऱ्यांना आणि त्या व्यापाऱ्यांना योग्य शेतकऱ्यांच्या त्या विक्रीच्या योग्य मार्केटमध्ये गावरान प्रमाणाच्या शेळ्या जास्त प्रमाणात येतात आणि काठेवाडे प्रमाण कमी असतं आणि अनेक प्रकारची जातीचे, पण प्रमाण फक्त गावरान शेळ्याचं जास्त असतं। या ठिकाणी सरांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचबरोबर मार्केट जे आहे ते कशा पद्धतीने चालवलं जातं, मार्केटचं नियोजन कसं आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे। तर चला आपण मार्केटमध्ये आतमध्ये जाऊन मार्केटची तस्ती घेऊन तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय कळायलाच असेल, कारण कालच मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत। तर मी आलेली आहे लोणीच्या शेळ्यांच्या बाजारमध्ये। तर तो बाजार जो आहे तो भरपूर असा मोठा भरलेला आहे आणि इथे गर्दी जी आहे ती खूप आहे, म्हणजे शक्यता कमी की आपल्याला काही शेतकरी बंधूंशी म्हणा किंवा व्यापारी बंधूंशी चर्चा साधता येईल। इथं तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे, पाठीमागं उभं राहिलं पण त्या साईडला जागा नाही, त्यामुळे मी जरा मोकळ्या पटांगणात आलेली आहे। शेळ्यांबरोबरच इथे बोकड आहेत, मेंढ्या देखील या बाजारामध्ये आलेल्या आहेत आणि गायांच्या बाजारमध्ये आपण जेवढी गर्दी पाहिली होती त्यापेक्षा जास्त गर्दी ही शेळ्यांच्या बाजारमध्ये आहे। तर ही गर्दी बघून असं कळतंय की भरपूर शेतकरी जे आहेत ते सध्या शेळी पालनाकडे वळालेले आहेत। तर चला मी तुम्हाला दाखवते, इथे भरपूर अशा प्रकारच्या शेळ्या आहेत, हे पा या बाजूला किती शेळ्या बांधलेल्या आहेत, हे पा भरपूर अशा शेळ्या आहेत। तर चला आपण बघू आपल्याला कुणाशी चर्चा करते आहे ते का। किती किती महिन्याचे आहेत सगळ्या? एक अंदाज तरी 4-5 पण चार चार पाच सगळे म्हणजे कोकण आणि आपल्याला एक व्यापारी बंधू या ठिकाणी भेटला आणि आपण त्यांच्या थोडीशी चर्चा केली आहे। तर हे सगळे जे बकरा यांचं वय तर त्यांना सांगता नाही येणार, पण हे काय का बकऱ्याची किंमत अंदाजे त्यांनी आपल्याला 5-5 हजार रुपये या ठिकाणी सांगितले आहेत। तुम्ही इथं बकरं बघू शकता छान आहेत आणि त्यांच्या तब्येती पण काय आहेत ते छान आहेत। भैया कोकण तुमचं आहे का? बघू शकता शेतकरी बघू ना एक अंदाज किंमत किती जाईल आजच्या मार्केट जे आहे तर त्यांनी या बोकड्याची किंमत जी आहे ती 18 हजार रुपये सांगितली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हा बोकडा जो आहे तो भोर जातीचा आहे, त्याला आता हात नाही लावत मी,
दिसताना तो डेंजर दिसतोय. तरी बंधू आणि भगिनींनो, या मार्केट मध्ये इतक्या शेळ्या आहेत, म्हणजे हे जे टेम्पो दिसतात आपल्याला तर हे रिकामी नाहीये, हे शेळ्यांनी फुल भरलेले टेम्पो आहेत. इथं तुम्ही बघू शकता, आता आपल्याला आतमध्ये दिसणार नाही पण तुम्हाला टेम्पो मध्ये इथे पाठीमागे शेळ्या दिसत असतील. हे पा, मी आता जेव्हा टेम्पो मध्ये डोकावून बघितलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इथं जेवढे टेम्पो आहेत पूर्ण टेम्पो मध्ये शेळ्या ज्या आहेत त्या पूर्ण भरलेल्या आहेत. म्हणजे खाली जेवढ्या मोकळ्या पटांगणामध्ये दिसत आहेत त्याच्या काही पटीने जास्त शेळ्या आज मार्केटमध्ये आलेल्या आहेत. तर शेळ्यांचा मार्केट जे आहे ते इथं लोणीमध्ये भरपूर मोठं असं भरतं, जसं की गायांचं भरतं, तर ते देखील बुधवारीच भरतं. तरी बंधूंनो, या ठिकाणी टेम्पोच नाही तर मोठे मोठे ट्रक भरून देखील शेळ्या बकरं जे आहेत ते आलेले आहेत. काही ठिकाणी मेंढ्या पण आहेत, चालताना जरा जपून चालायला लागते कारण कोणती शेळी किंवा बोकड्या पाठीमागून येऊन ढुसणी देईन सांगता येत नाही. तरी पण इथं सगळ्या शेळ्या बकरं ज्या आहेत ती बांधलेल्या आहेत त्यांनी प्रत्येकाने. हे पा इथं बघा केवढा मोठा टेम्पो आहे. तर हे टेम्पो मध्ये पण मोठा ट्रकच आहे, म्हणून लक्झरी बस सारखा दिसतोय. आणि पाठीमागं त्याच्यामध्ये पूर्ण शेळ्या ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत. हे पा, या बाजूला आहे. हे पा, हे पूर्ण जे आहे ट्रक तो भरलेला आहे पूर्ण शेळ्यांनी. त्यातल्या निम्म्या शेळ्या खाली गेलेल्या दिसत आहेत आणि काही त्याच्यामध्येच आहेत. हे पा, शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आता मला जास्त इथल्या शेतकरी बंधूंशी म्हणा किंवा व्यापारी बंधूंशी चर्चा जी आहे ती करता येत नाही. तिथं पाठीमागं तुम्ही बघू शकता प्रत्येकाची गडबड चालू आहे, व्यापाऱ्यांची गडबड चालू आहे त्यांच्या शेळ्या विकण्याची आणि शेतकरी बंधूंची गडबड चालू आहे खरेदी करण्याची. तर त्यामुळे या ठिकाणी जास्त मला त्यांच्याशी चर्चा करता येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला फक्त आता जो व्हिडिओ आहे तो असाच पूर्ण दाखवणार आहे की तो बाजार किती मोठा भरला आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही या टेम्पोमध्ये पण पूर्ण शेळ्या ज्या आहेत त्या पूर्ण भरलेल्या आहेत. हे पा अशा प्रकारे, तर प्रत्येकाची इथं घाईगरबड खरेदी विक्री करण्याची चालू आहे. तर कुणाला माझी भाषा समजत नाहीये आणि ज्यांना माझी भाषा समजतीये त्यांना माझ्याशी बोलायला वेळ नाही. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला असंच दाखवणार आहे की लोणीमध्ये जो शेळी मार्केट भरतं तर ते किती मोठं आहे. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी मी पूर्ण बाजार जो आहे तो फिरली आहे आणि गर्दी भरपूर आहे कारण शेळ्या बकऱ्या इतक्या आहेत की गाड्या ट्रक भरून भरून त्या आलेल्या आहेत. खाली दिसत आहेत त्याच्या काही पटीने, म्हणजे 3-4 पटीने जास्त ट्रकमध्ये माल जो आहे तो लोड झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. जसं की आपण बघितलं होतं गायांचं मोठं मार्केट आहे लोणीमध्ये, त्याच प्रकारे आपण शेळ्यांचं देखील लोणीमध्ये मोठं मार्केट आहे असं म्हटलं तरी चालेल. जर तुम्हाला शेळी खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही लोणीच्या मार्केटला भेट द्या. तर त्यासाठी तुम्हाला बुधवारी यायला लागेल. दर बुधवारी शेळ्यांचा गायांचा बाजार जो आहे तो भरत असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं कालवा पण इतका आहे, बकऱ्या ओरडत आहेत. तसं गाया ओरडत नव्हत्या, त्याच्यामुळे तो व्हिडिओ जो आहे तो आपला एकदम शांततेत झाला होता. आणि त्याचबरोबर आपल्याला काही व्यक्तींशी संपर्क पण साधता आलेला होता. तर आता या ठिकाणी चर्चा करण्यासाठी कुणाला वेळ पण नाही आणि ज्यांना वेळ आहे त्यांना माझी भाषा समजत नाही. तर असो मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो असाच पूर्ण मार्केट जे आहे ते फिरून दाखवणार आहे. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे लोणीचा जो बुधवारी शेळ्यांचा बाजार भरतो तो भरपूर मोठ्या अशा प्रमाणामध्ये असतो. या ठिकाणी हा जो टेम्पो आहे हा पण आता घरी निघालेला आहे शेळ्या बकरं खरेदी करून, तर तो पूर्ण भरलेला आहे. आता आतून तर काय आपल्याला कोणी बघून देणार नाही, त्यामुळे आपण आता असंच बाहेरून बघूया. तर तुम्हाला शेळी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.